अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर नगर परिषदेच्या 6 एप्रिल रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नामदार गिरीश महाजन हे स्वतः जामनेर शहर पिंजून काढत आहेत। नामदार गिरीश महाजन यांच्या प्रचाराचा झंझावात संपूर्ण जामनेर शहरात सुरू असून आज त्यांनी शहरातील विविध प्रभागांमध्ये कॉर्नर मिटिंगा घेऊन मतदारांशी संवाद साधला, त्यामुळे भाजपा उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे। जहां पर भी कमल का फूल होगा उसके सामने का बटन दबाकर हमको जो अब तक उम्मीदवार है बीजेपी के उनको चुन के देना है। उसे मैं ज्यादा बात नहीं कहूंगा। आप लोगों ने 5 साल पहले का जो यहाँ पर रास्ते की हालत थी, बिजली के खंभे, लाइट, गटर सब आपने देखा है। रास्ते रोलर जब वोट मांगने तब कोई आने भी नहीं देता था। सब हमारी घर की वो बेटे आकर सब गाली गलौज करती थी, ये इधर देखो, ये उधर देखो, रास्ते देखो, ये गटर देखो कैसी है, इधर पानी नहीं बह रहा है, इधर बिजली नहीं है, हमने क्या करना। इसके बाद में चुनाव हुआ, 2.5 साल आप लोगों ने फिर से कांग्रेस राष्ट्रवादी को चुन के दिया, आपके पार्षद वो अध्यक्ष बन गए, उन्होंने भी कुछ नहीं किया। फिर 2.5 साल बाद में सब लोग अपनी तरफ आ गए नगर सेवक, और मेरी पत्नी नहादना महाजन उसको अपन ने अध्यक्ष बनाया। और 2.5 साल में हमने जो काम किए आप देख रहे हैं कि पूरे सब रास्ते जो है, ये पूरे गटर का काम 1.5 साल में हुआ, बिजली के खंभे भी लगा दिए, लाइट लगा दिए, जो जो भी आपकी मांगे थी सब हमने पूरे कर। आप कोई भी इलाके में जाकर देखो हर तरफ गटर का काम हुआ है, नाली का काम हुआ है, फिर रास्ते का काम हुआ है, कहीं गंदगी नहीं है। पब्लिक टॉयलेट बना है, पब्लिक टॉयलेट हमने ऐसे बना कि 5 स्टार ही बना है, महाराष्ट्र में कहीं नहीं हो गए, इतने अच्छे टॉयलेट हमने बना के दिए। मैं नगर खाने में गया और नदी के किनारे वहां पर बनाया था, मैंने देखा श्रीरामपेट में उतर गया, अपने इधर गया उल्लाके में गया, वहां देखा, मैंने पहले क्या बोला भाई ये क्या बना इतनी बड़ी बिल्डिंग है, बोले भाई बिल्डिंग नहीं है ये अपनी टॉयलेट है, ये टॉयलेट है दो दो मरले, बोले हाँ ऊपर आदमी रहता है, फैमिली रहने की व्यवस्था जो साफ करेगा उसको, और नीचे पूरे टॉयलेट है, इतनी अच्छी व्यवस्था हमने की। उसके लिए पूरे टाइल्स लगाए, हमारे घर में नहीं, हमने ऐसे टाइल्स लगाए, नल लगाए, सब गिलास लगाए, लेकिन हमारे भी कैसे है गिलास दिखे तोड़ो, सकली दिखी तोड़ो, नल है घुमाओ लेकर जाओ, कई कई जगह दरवाजे भी उठाकर लेके, कभी क्या करने वाले दरवाजे को फाइबर का, वो 20 रुपए में बिकने वाला नहीं है, लेकिन हम लोगों की सोच भी आपको बदलनी पड़ेगी। लाइट है लाइट निकलती, हमने जाली बिठाया तो बाहर से पत्थर से तोड़ दे रहे, अभी उसको तोड़ के क्या मिलने वाला है, रुपये मिलने वाला है क्या, नहीं मिलता। लेकिन मुझे लगता है कि हमने ये सोचना चाहिए कि हमें व्यवस्था हमारे लिए है, हमको रोज यहाँ पर आना, जैसे हम हमारे घर में सफाई रखते हैं वैसे वहां भी रखना चाहिए। मत सफाई लगभग तोड़ फोड़ तो मत करो, तो सफाई का काम हम कर लेंगे, लेकिन मुझे लगता है लोगों की जो ये सोच है ना ये भी हमको भी बदलनी पड़ेगी। ये देश बदल रहा है, हमारे लिए सब है। उज्ज्वल गैस योजना, गैस योजना आपने बताया, अभी हर घर में गैस, मोदी जी ने कितनी दौड़ की सोची उनकी देखो, लोग लकड़ियां लाते बेचारे वहां जाते जंगल में लकड़ियां तोड़ के लाते हैं, पूरा धुआं करते हैं, हमारे औरतें बेचारे गिल्ला सुखा लगा के पूरे आंखों में धुआं जाता है, मुंह में से धुआं जा रहा है, उसमें से टीबी जैसे डिसीज उनको हो रहे हैं, उनके फेफड़े खराब हो रहे हैं। ये बहुत बड़ा रिसर्च है किसको का कि ये खाना लकड़े पे बनाने के बाद में कितनी औरतों की मतलब उम्र कम होते जा रही है, क्यों होते जा रहे, तो पूरा धुआं खाले बीड़ी पीने से इतना धुआं अंदर जाने से इतनी तकलीफ होती है। हमारी महिला तो रोज के रोज दोनों तीनों टाइम बेचारी इतना धुआं पेट में लेती है। तो मोदी ने कहा कि अभी कोई घर में चूल्हा नहीं जलेगा, चूल्हा जलेगा नहीं मतलब लकड़े पे नहीं चलेगा, तो क्या बोलेंगे चूल्हा नहीं चलेगा इसका मतलब खाना नहीं बनाना क्या। उन्होंने कहा कि अभी कोई घर में लकड़े का चूल्हा नहीं होना चाहिए, अभी हर घर में अपन ने गैस दिया, मुफ्त दिया, फुकट दिया, जो गैस के लिए पहले 4-4, 5-5 साल वेटिंग करना पड़ता था, गैस मिला की जैसे ऐसे लगता है कि हमारी लॉटरी लग गई क्या, अभी वो गैस हर गरीब के घर में आ गए, हर गरीब के घर में, कोई ऐसा आदमी नहीं छोटा कि जिसके घर में भी गैस नहीं है, सबको हमने गैस दे दिए। ये तरक्की नहीं है, ये बड़ी बात नहीं है, है? अभी हर आदमी को घर, हर आदमी जिसके नाम पे मकान नहीं है, जिसकी जगह नहीं है, वो आदमी को 3 लाख रुपए खर्चा करके भी मकान बने, ये आपके सामने मकान बने, ये 1,20,000 में बने, अभी उससे तिगने दाम के मकान
3 लाख रुपए, इससे बड़े मकान, अच्छे मकान अभी हम लोग 3 लाख रुपए में यहाँ पर देने वाले हैं। मतलब ये तरक्की नहीं है। मोदी ने कहा है कि आने वाले 2021 तक एक भी आदमी ऐसा नहीं रहना चाहिए कि जिसका खुद का घर नहीं है, जिसका खुद का मकान नहीं है। जगह नहीं है, सरकार जगह देंगी। सरकारी जगह नहीं है तो हम लोग विकत लेंगे और उसका मकान वहां पर बनाएंगे। उसके फॉर्म हम भर चुके हैं, अभी उसके काम को शुरुआत होने वाली। दोस्तों बहुत सारी ऐसी चीजें है, मैं 50 स्कीम सरकार की बताऊंगा जो सामान्य आदमी, गरीब आदमी, किसान आदमी है उनके हित में लिए गए डिसीजन है। तो इसलिए मुझे ऐसे लग रहा है कि अगर अपन देश के साथ में नहीं चले, तरक्की के साथ में हमको अगर चलना है तो आपको भाजपा के साथ में चलना पड़ेगा। और पूरा देश चल रहा है, हमारा गांव भी चल रहा है, और मुझे लगता है सब तरक्की देखकर, ये सब बातें आपको देखकर आपको बीजेपी को वोट देना ही पड़ेगा। अगर आपको अपनी तरक्की करनी है, गांव अच्छा बनाना है, सुंदर बनाना है, छोड़ दो ये मेरा रिश्तेदार है, वो मेरा नजदीक का है, वो मेरे पास का है। एक ही सोचो, एक ही बात कि भाई हमको गांव की तरक्की करना है, हमको आगे जाना है, हमारा स्वास्थ्य अच्छा रखना है, ये नौजवान के आपको काम देना है, और इसलिए आपको बीजेपी को वोट करना है। आने वाले 6 तारीख को 3 बटन 2 बटन जहां भी कमल का फूल दिखेगा वहां के बटन दबाकर हमारे जो प्रत्याशी जो उम्मीदवार है इनको चुनकर लाओ, आपकी सेवा करने का मौका दो। यही कर मैं अपनी बात यहाँ पर खत्म करूंगा। जय हिंद, जय महाराष्ट्र। हा फरक इतर पक्ष आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आहे, ही गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे। माझ्या मतदार बंधू भगिनींनो, या शहराचा जो विकास झालेला आहे याचा लेखाजोखा तुमच्या समोर मांडताय जलसंपदा मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन। मंचावर उपस्थित भारतीय जनता पक्ष आरपीएचे सर्व नेते, पदाधिकारी, सर्व उमेदवार, माझ्यासमोर बसलेले सर्व मतदार बंधू भगिनी आणि कार्यकर्ते मित्र, 6 तारखेला आपली निवडणूक आहे। गेल्या 5 वर्षापूर्वी आपण काँग्रेस शासन निवडून दिलं, आम्ही आमची हार मान्य केली, 2.5 वर्षाचा कालावधी गेला, कुठलंही काम जामनेर शहरामध्ये झालं नाही। त्यानंतर 2.5 वर्षांनी पुन्हा सत्तांतर झालं, सगळे नगरसेवक आपल्याकडे आले, साधना महाजनना आपण त्या ठिकाणी अध्यक्ष केलं आणि या 2.5 वर्षामध्ये आपण कामाचा सपाटा बघितला आहे। मी नुसतं सांगतो म्हणून नाही तर आपण प्रत्यक्षामध्ये बघतायत की आपण कसे कसे कामं करतो, जामनेर शहराचा कसा काय आपला त्या ठिकाणी चाललेला आहे। अगदी शॉपिंग कॉम्प्लेक्स पासून मी सांगेल, मार्केट पासून मी सांगेल की जे 7-8 प्रीतीचे 7-8 दुकानं फक्त आपल्या गावामध्ये होते त्या लाईनीमधले, ते जाऊन आता जवळपास 350 नवीन दुकानं या ठिकाणी झालेत। स्टँड जवळ दुधा दवाखाना होता तो काढला, तिथे BOTचा तोर आपण मोठं कॉम्प्लेक्स केलं, तिथे मराठी शाळा पुन्हा आपण त्या ठिकाणी नवीन केली, विद्यार्थ्यांसाठी तिथे 5-स्टार शाळा आपण त्या ठिकाणी केली। पुढे गेल्यावर जुनी इमारत शाळेचीच होती, मराठी शाळेची, उर्दू शाळेची, तिथे शॉपिंग कॉम्प्लेक्स केलं, अनेक लोकांना रोजगार मिळाले, व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी दुकानं मिळाले, अनेक लोक त्या ठिकाणी कामाला लागले, चहाचे व्यवसाय झाले, हॉटेलचे व्यवसाय असेल, पानपुरी पासून सगळे व्यवसाय, कापड व्यवसाय, इलेक्ट्रिकचे व्यवसाय, फ्रीज, TV सगळे इथून शहर सगळं कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी घातलेलं आहे आणि आज एक जामनेर शहराच्या सौंदर्यामध्ये त्या ठिकाणी भर पडलेली आहे, मोठी भर त्या ठिकाणी पडलेली आहे। आणि म्हणून मला वाटतं जामनेरचा चेहरा मोरा बदलण्यासाठी त्या कॉम्प्लेक्सचं खूप मोठं योगदान त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आपण ते त्या ठिकाणी केलं। आता कन्या शाळा ज्या ठिकाणी आहे तिथे नगरपालिकेची इमारत आहे त्याच्या मागच्या बाजूला तुम्ही जाऊन बघा, अतिशय मोठं काम त्या ठिकाणी चाललं आहे। तिथे सुद्धा आपण एवढे 350 दुकानं काढतोय, भाजी मार्केट आपण अंडरग्राउंड त्या ठिकाणी करतोय, खाली देतोय, फळ मार्केट त्याच्या ठिकाणी खाली देतोय, त्याच्या वरच्या मधल्यावर दुकान, त्याच्या वरच्या मधल्यावर 2 टप्प्यामध्ये अर्धी जमिनीच्या 6 फूटवर वरती फूट, जसं आपण इकडचं कॉम्प्लेक्स बांधलंय तसे कॉम्प्लेक्स आपण त्या ठिकाणी बांधून जवळपास 350 दुकानं आता 1 वर्षामध्ये बांधून आपण ते सगळ्या बेरोजगार तरुणांना त्या ठिकाणी देणार आहोत, व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी देणार आहोत, त्याच्यानंतर वरच्या बाजूला नगरपालिकेची इमारत, प्रशस्त इमारत आपण त्या ठिकाणी बांधणार आहोत। मला वाटतं की या इमारतींमुळे, या मार्केटमुळे या जामनेर शहराचा सगळा व्यापार वाढलेला आहे, त्याचा चेहरा मोरा सगळा बदललेला आहे आणि म्हणून नवीन येणाऱ्या माणसाला असं वाटतं की आपण कुठे आलो, तर त्यांनी पूर्वीच्या ज्या पडक्या इमारती बघितलेल्या होत्या, ज्याच्यावर कौलोब्याची शाळा बघितलेली होती आणि आज 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपलं सरकार गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपलं असल्यामुळे, दिल्लीत आपलं सरकार, मुंबईत आपलं सरकार, महाराष्ट्रात आपलं सरकार, जळगावमध्ये, जामनेरमध्ये हे आपलं सरकार आल्यामुळे आपण या जामनेर शहराचा कायापालट केलेला आहे। किंवा यावेळेला आमचं काही खरं नाही, आमची मागणी येऊ टाका पण आपण ती मुद्दा मोहली नाही, घेतली नाही, परंतु या ठिकाणी आपण कमळाच्या फुलाचे 3-3 फुले आपल्या द्यावे लागतील, 3-3 बटन, जिथे कमळाचं फुल दिसेल तिथलं बटन दाबून तुम्ही आम्हाला सेवेची संधी द्यावी एवढीच विनंती या प्रसंगी करतो आणि पुढच्या सभेला निघतो। धन्यवाद, जय हिंद, जय भारत। भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, सर्व उमेदवार, माझ्यासमोर बसलेले सर्व मतदार बंधू आणि भगिनी, 6 तारखेला
आपली निवडणूक होऊ घातली आणि त्यावेळेला आपल्याला तीन लोकांना आपल्या प्रभागातून निवडून द्यायचं आहे. किती एकच प्रभाग आहे का कोणतीच प्रभाग आहे? बाजूला पाच. बरं, त्याच्यासाठी दोन लोक आपले बिंदूला निवडून झालेले आहेत. ते तिकडचे प्रभाग आहे, पाचशे नाही पाचशे आहे. आता मग आता कोणी जाऊन मी सांगेल की जिथे कमरात फुल दिसेल तिथे बटन दाबायचं आहे, बरोबर? म्हणजे दोन असतो का तीन असतो. आपल्याला मतदाराची जी पेटी जे यंत्र येईल त्या काय पण बाहेर काय तर दोन असतील का तीन असतील? तर दोन जण बिंदू झाले पाच वाटातल्या त्या क्लिक झाले तिथे आणि म्हणून त्या मशीनवर तिथे कमळाचं फुल दिसेल तिथे समोरचं बटन दाबून आपल्याला भारतीय पक्षाला एकतरी विजय करायचा आहे. तिथं आपल्याला कल्पना आहे की या ठिकाणी पाच वर्षापूर्वी निवडणूक झाली असेल काही कारण लोकांना वाटलं असेल की काँग्रेस राष्ट्रवादीला संधी द्यावी. आपले लोक कमी आले, समोरचे विरोधी पक्षाचे लोक जास्त आले, आपण ते मान्य केलं आणि त्यानंतर अडीच वर्ष त्यांनी कार्यकाळ बघितला. त्या काळामध्ये काय कामं झाले, गावाचा कसा विकास झाला, त्यापण सगळ्यांनी बघितलेला आहे. त्यामुळे मी त्या विषयावर बोलणार नाही, पण तो एक निश्चित सांगेल की या गावातल्या काही प्राथमिक गरजा होत्या. तर त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गरज होती ती पिण्याच्या पाण्याची. आपण बघितलं असेल, आपण अनुभवतात की या ठिकाणी आज पिण्याच्या पाण्यासाठी सगळ्या पाईपलाईन ज्या आहेत त्या दिवसापर्यंत आपण सगळ्या नवीन टाकलेल्या आहेत. सगळ्या नवीन टाकल्या, जुन्या सिमेंटच्या पाईपलाईन काढून टाकल्या. पूर्वी खड्डे करा, मोटर लावा, त्यातून पाणी घ्या. 10 दिवसांनी पाणी येतं, कधी 15 दिवसांनी येतं, उन्हाळ्याच्या महिन्यामध्ये पाणी येत नव्हतं. तर या सगळ्या गोष्टीपासून आपण लांब झालेलो आहोत. आता किती दिवशी पाणी येतं? तिसरा चौथा दिवस, बरोबर आहे? आता खड्डे खरेदी करत आहे का? नाही. आता मी काही समाधान नाही. पूर्वी पाणी येतं डायरेक्ट नदीचं पाणी येतं, पुराचं योग, काळाचं योग, कसं काळी कचऱ्याचं योग, सगळं पाणी येतं मी डायरेक्ट आहे. तेच पाणी तुम्ही उचलायचं तर नदीतलं आपल्या घरी यायचं. इतर सगळा गाळा गाळा, माठ खराब, बादल्या खराब, सगळं गाळाला भरतायचं, फडके खराब, काही तो आपण फिल्टर मशीन बसवतो सोनबर्डीवर, पूर्ण कॅपॅसिटी बसवलं आणि या ज्या बाटल्यामध्ये आपण पाणी करतो त्याच्या 4 पट शुद्ध पाणी आपल्याला मिळत आहे. सगळं डिस्टिल्ड वॉटर आपल्याला ठिकाणी मिळत आहे. ती मोठी उपलब्धी आहे आणि आज चौथ्या पाणी आपल्या रेग्युलर उन्हाळ्यामध्ये मिळणार मिळत आहे. या पुढे जेव्हा मी सांगेल की आता आपल्याला चौथ्या पाणी मिळते, एक 8 दिवस 10 दिवस होते, फार 15 दिवस होत्या. आपण या मागच्या 2 महिन्यापूर्वी 1500 रुपये मजुरी मुख्यमंत्री मोठ्या करून आपली एक्स्ट्रा पाईपलाईन आपण टाकून घेतली आणि या पाईपलाईनला आपल्या 15 दिवसाचं पाणी या ठिकाणी येऊन मिळणार आहे. आणि 15 दिवसाच्या ज्या वेळेला या ठिकाणी पाणी येईल त्यावेळेला मी तुम्हाला दररोज पाणी देणार, दररोज पाणी देणार. अनेक आमचे भगिनी मात्र दररोज तुम्ही एक विसरतो द्या, तुम्ही म्हणाल तसं, परंतु मी दररोज पाणी देऊ शकेल एवढं पाणी पडण्याचं उपलब्ध झालेलं आहे. फिल्टर पण तुम्हाला पाडते. पुढची 50 वर्ष पाणी तुझ्या आपल्या गावाला एवढे मोठे नवीन पाईपलाईन आपण टाकल्या, नवीन फिल्टर मशीन आपण त्या ठिकाणी केल्या. पूर्वी 3% गावामध्ये होत्या, आता आपण 14% केल्या. 14% म्हणजे पूर्वी 7-8 लाख लिटर पाणी तुझ्या बरोबर संचालित तिच्या टाक्यांमध्ये, आता आपण 70-80 लाख लिटर पाणी टाक्यामध्ये संपवतो. पुण्यावर नवीन टाक्या केल्या, आपण बाजारपेठेत 2 नवीन टाक्या केल्या, सगळ्या कॉलन्यावर टाक्या केल्या, सगळ्या बाजारपेठेवर टाक्या केल्या आणि पूर्वी हॉल खुडे बसायचं आता तसं करण्याची गरज नाही. पूर्वी 250 वॉल आपल्याकडे होते, तो माणूस ते कापड असं एक सगळ्या फिरत बसायचा. पण एकदा आपल्याकडे फिरलं 10-8 नंबर येतात फिरवतात, 15 चले जायचा, पण पाणी देऊ शकत नव्हतं. तर तिथे पाईपलाईन नव्हती आणि सगळ्या गोष्टी आपण बदलवल्या आणि आता तुम्हाला आम्ही दररोज पाणी देणार. या महिन्यामध्ये 15 दिवसानंतर आम्ही तुम्हाला दररोज या गावाला सगळ्या पाण्याचं शुद्ध पाणी मी देणार आहोत. या ठिकाणी भावना वेळ नसल्यामुळे मी भाऊंना विनंती करतो की भाऊंनी या सभेला संबोधित करावं. गावातल्या कामांबद्दल, आपल्या भागातल्या कामांबद्दल, आपले जे सगळे लोकप्रतिनिधी आहेत, आपले जे नगरसेवक आहेत, त्यांच्या कामाबद्दल मला वाटतं आपल्याकडे तक्रार नसेल. सगळे कामं आपल्या भागामध्ये केले, सगळे आघाडे करून घेतलेले आहेत, सगळे दोन्ही उपस्थित, सगळे मंगल कार्यालय करून टाकलेले आहेत, सगळ्या गटारी केलेल्या आहेत, सगळे रस्ते या ग्रेडी ब्लॉक बसून करून टाकलेले आहेत. पुरीची अवस्था कशी होती 2 वर्षापूर्वी? आपलं सरकार नव्हतं, आपल्या अध्यक्ष नव्हते, साधनामध्ये अध्यक्ष नव्हते, तेव्हा व्यवस्था काय होती? मागच्या लोकांनी गुंडापा मारल्या, ते निवडून आले, नंतर कोण शेतकरी लोक इथे आलेच नाही आपल्याकडे पहिले, आणि तुझे आलेच नाही. आणि मग अशी होती सरकारचं झालं,
आपल्या ताब्यात केलेल्या लोकांनी ताब्यात आल्या, आपण चार घेतला तरी तो सगळ्या गटांनी केल्या. या भागात येणारे रस्ते कसे होते? सगळे ओढाचे रस्ते पा, खड्डे पा, आपण सगळे खड्डे भरले, नवीन रस्ते केले, नवीन गटारी केल्या, गल्लीमध्ये सगळे ब्लॉक भरले, सगळे उपस्थित होते. आपण इकडे तिकडे लग्न करायचो, गटारी जवळ बसता, कुत्रे पैसा डुंगर पैसा आहे, तेच तिथे खातो येतो, पकडा उठतोय. हा सगळ्या म्हणजे तिथे बदलले. हा तुझ्या भागात सगळे उपस्थित आहेत, सगळे किती सुद्धा झालेले आहेत, स्टेज झालं, रूम झाल्यात, संडास बाथरूम जे झालेत, आता आपण सगळे जण त्या भागामध्ये लागतायत, त्या त्या ठिकाणी लागतायत. जवळपास आपण इथे वाजलं त्याचं मंगळवारचं बळी समायचं, 1.25 कोटी रुपये दिले सगळे जण उभा राहिले. महिना भरामध्ये केवढं काम झालं होतं, सगळं वर्गमोड झालं. मध्यकामाला सुरुवात झाली, 3 महिन्यामध्ये बांधून दोन टाकून पूर्ण होणार आहे. गुजर मंगल करायला तसले कार्यालयाच्या ठिकाणी होणार आहे. म्हणून ज्या ज्या ठिकाणी कोकण जागा आहे, लग्नासाठी असेल, सामाजिक कार्यासाठी असेल, सांस्कृतिक कार्यासाठी असेल, धार्मिक कार्यासाठी असेल, आपण सगळे कामं त्या ठिकाणी पूर्ण करतो. त्या शहराचा आपण तर कायापरत करतो आहोत. शहराचा कायापरत करतो, जिथं रस्त्याने गेले कसं होतं पाहिजे शहर? स्वाती तुमची आठा दुकान सोडले, दुकान होते का गावामध्ये? आता तुम्ही जाऊन बघा, स्टेट स्टँडवर जाऊन बघा काय झालंय. 400 रुपये आपण नवीन काढले, 400 रुपये आपण जुन्या शाळा पडके होत्या त्या बंद केल्यात, त्याचे चांगले शाळा बनवून दिल्यात. उर्दू शाळेत ती सुंदर बांधली, महाराष्ट्रात तसेल अशा शाळा पण मांडल्यात, मराठी मुलांसाठी, मुलींसाठी, उर्दू कोरापोळीसाठी. तिथे आपण मार्केट पाडले, 350-400 दुकानं काढले, दुकानं लागले, उद्योग व्यापार वाढलेला आहे, कोरोना तरी एक रोजगार मिळाला, कामं मिळाले, अनेक गोष्टी झाल्यात. जामनेर शहराचा सगळा चेहरावरच आपण त्या ठिकाणी बनवून टाकलेला आहे. आता नगरपालिकेची बिल्डिंग आहे, ती सगळी पडते, कन्या शाळा आपली खाली झाली, त्या कन्या शाळेमध्ये आता आपण पुन्हा काढलीची दुकानं काढतोय. आपलं मार्केट जे भाजीपाल्याचं ते तिथे खाली राहणार आहे. सगळे फळ विकत असतात लोक, त्यांना मी तिथे खाली बसवणार असल्या मार्केटमध्ये, त्यांना काय करून देतो आणि वर्षभर कोणत्या दुकानं त्याच्यावरच्या मध्यावर नगरपालिकेची इमारत. आता त्या ठिकाणी शाळेची दुकानं आपण जातो, म्हणजे इकडे जेवढे दुकानं काढले तेवढे फक्त कन्या शाळेत. जे आपले बेरोजगार लोक आहेत, ते रस्त्यावर बसतायत, पुण्याकडे उठले गेलेत, त्या सगळ्यांची व्यवस्था आपण त्या ठिकाणी करणार आहोत. त्या ठिकाणी आपण दुकानं देणार आहोत. एवढी मोठी व्यापाराला चालना मिळणार आहे. त्याचं 10-12 दुकानावर माझ्याकडे टपरे टुकडे होते, इकडे 5 संपलं, विचारा दुकान 10 संपलं. आणि म्हणून या जागे शहराचा आता सुंदर शहर बनण्याचा स्वप्न आपण या ठिकाणी साकार करतो. रस्ते कसे झाले? पातळी देऊन 5 काम चालू डांबली करणार. मधून जाईल जात आहे, दोन्ही मजली मोठे रस्ते झाले, तिकडे आजूबाजूच्या बिल्डिंगला पाडल्या, अतिक्रमण काढले, वॉल कंपाऊंड पाडले, मोठे रस्ते करतो. तिकडे कॅम्पपर्यंत जातो, तिकडे जळवडले पुढे जा, सगळे 4-5 रस्ते आपण करतो. रस्ते नवीन केले, सुंदर शहर आपण करतो. लाईट आपल्याला ट्यूब पाडली की 2 मीटर पाहतच होतो. आता प्रत्येक ट्यूब, प्रत्येक लाईट, जसे शेतामध्ये आलं लाईट, तिकडे 24-12 चालू राहणार आहे. एवढी सुविधा आपण हे दिली, सगळं शहर आता आपण कॅमेरामध्ये घेतलेलं आहे. म्हणजे तुमच्या गल्लीमध्ये रात्री काय होतंय, 2 वाजता कोण येतोय, 3 वाजता कोण घुसतोय, 4 वाजता कोण निघतोय, कोण चोर येतोय, कोण भागता येतोय, कोण दारू मस्त्या करतोय, हे सगळं त्या कॅमेरामध्ये पोलिसांना बाहेर मिळणार. आता कोणाला काही सांगायची गरज नाही कोण काय करताय म्हणून. तुम्ही फक्त फोन केला की पटक कोणताही निघाला करताय, रात्री दगडा कोण टाकतोय, ते सगळं दिसणार त्याच्यामध्ये. कोण कोणती चेन ओढतोय, कोण कोणकोणती पोलीस शिडकाली करताय, ते सगळं म्हणजे पूर्ण गावाचं. अगदी शेवटचं ते वाटत होतं गाव होतं आपलं, शेवटचं पराशकडे कळूचं गाव होतं आपलं. सगळ्या पाल्यामध्ये आपण कॅमेरे बसवलेत, 40 रुपये आपण खर्च केले आणि हे सगळं पोलिसमध्ये बघायला मिळतात. त्यामुळे एखादा ऍक्सिडेंट करून पळून गेला त्याची मोटरसायकल 1 किलोमीटर लांब असेल, तिथून 1 किलोमीटर लांब असेल, पण तिथं नंबर त्या कॅमेरामध्ये येणार आहे. ती कुठे फिरते हे त्याच्यामध्ये ट्रॅप होणार आहे. म्हणजे सगळ्या सोयी या ठिकाणी कायदा सुरक्षा दृष्टीने आपण या ठिकाणी अंमलात आणतो. वायफाय फ्री शेअर करतो, आपण वायफायची व्यवस्था करतो, ते वायफाय फायबरचं वगैरे कळणार नाही, पण कोणाला कळतं सगळं. पण ती व्यवस्था आपण कोणाला देतोय, त्याच्यामुळे मोठी क्रांती त्या ठिकाणी होणार आहे. खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या आपण या ठिकाणी करतोय. आपल्या इथे शनिवारचं मंदिर आहे, इथे काय होतं की प्रत्येक व्यक्तीचं फकुटा, तेच जेवण, तेच उठतं आहे, तेच खातोय. सांगितलं मी तुम्हाला, आला बापले, आला मरण, आला बाबा भाजी चालले मला. आता फकुटा रेती पाना चाललंय, वरण आणले, भाजी आणले, बापले आणले, चाललंय. पण आता आपण सगळं बदललंय, काम किती दिवस सुरू आहे, त्या 3-2 महिन्यामध्ये काम होणार आहे. सगळं आपण वरून डोम टाकतोय, परस्पर मंडळ टाकायची गरज नाही, त्यांना तेच करतोय. काही व्यवसाय ठिकाणी करतोय, खाली सगळे तिकडे आपण ते गडू बसवतोय, त्याचं ब्लॉक बसवतोय, ब्लॉक बसवतोय, सगळी व्यवस्था आपण करतोय. आणि सगळं चेहरावर आपण शहराचा बदलतोय. आणि म्हणून आपण बहुमताने या ठिकाणी आपण निवडून द्यावं एवढी विनंती मी आपल्याला करतो आणि पुढच्या मीटिंगला त्या ठिकाणी निघतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज.
पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।